नाही, त्याच्यामध्ये काय झालं की जी काही वेगवेगळ्या प्रकारची ती चर्चा संपतच नव्हती. गेले एक महिनाभर चर्चा नुसती चालली होती, चर्चेतनं कुठलाही प्रकारचा मार्ग निघत नव्हता. त्याच्यामध्ये नको त्या गोष्टीची डिमांड वाढायला लागलेली होती आणि मला वाटलं की बाबा हे तिघं जण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं स्थिर सरकार कसं मिळणार. शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय मी घेतला. या निमित्तानं मी राज्यातल्या तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना एक विश्वास देतो की त्यांनी जो काही आम्हाला विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आम्ही दोघं जण ह्या महाराष्ट्राच्या करता करत आहोत. पवार साहेबांना याच्याबद्दल माहिती आहे? मी सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या, परंतु नंतरच्या काळामध्ये हे मी त्यांना पहिल्यापासून म्हणत होतो की स्थिर सरकारच्याबद्दलच आपण निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे. लोकांनी असा कौल दिला की कुणालाच पूर्ण मेजॉरिटी त्या ठिकाणी दिली नाही कुठल्याही एका पक्षाला, आणि त्याच्यामुळं कुणीतरी दोघांनी एकत्र आल्याशिवाय किंवा कुणीतरी तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार होत नव्हतं. शेवटी दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं केव्हाही जास्त उपयुक्त ठरतं, कारण मागे देखील आम्ही काँग्रेसनं आम्ही जवळपास 15 वर्ष सरकार चालवलं, त्याच्या आधी भाजप शिवसेनेने 5 वर्ष सरकार चालवलं, आत्ता देखील भाजप शिवसेनेने सरकार चालवलं आणि म्हणून हा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान न्यूज चॅनलचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.